हॅलो गाईज, कसे आहात? होप मजेतच असाल. तर आम्ही गौऱ्यांसाठी ज्वेलरी घेतली आणि ज्वेलरी ॲक्च्युली खूप गडबडीमध्ये घेतल्या, नाही तर आम्ही ते पण ब्लॉग शूट केला असता. पण मी आता ज्वेलरी घेऊन आले आणि आम्हाला ॲक्च्युली ज्वेलरी स्वस्तमध्ये पडली. मी खरं तर तुळशीबागेतूनच घेणार होते, पण तुळशीबागेतनं मेहनी जिथे रविवार पेठेत आम्ही गेलो होतो आणि तिथे वेगवेगळं सामान भेटतं, जसं डेकोरेशनचं म्हणा किंवा ज्वेलरी वगैरे पण स्वस्त भेटतात. तर आम्ही तिथूनच घेतलेत आणि भरपूर सारे मी पूर्ण दागिने घेतलेत देवीसाठी. तुम्हाला आता मी दाखवणार आहे कसे घेतलेत आणि खूप सुंदर सुंदर घेतलेत. तर आधी सुरुवात ह्याच्या मंगळसूत्रापासून करू. मी एक अगदी छोटंसं असं मंगळसूत्र घेतलंय दोघींना. आधीचे पण आहेत आमची ज्वेलरी, पण मी आता म्हणलं वेगळं काहीतरी घ्यावं, तर मी दोघींना असे सुंदर असे मंगळसूत्र घेतलेत, छान छोटे असे. आणि हा कोल्हापुरी साज घेतला दोघींनी. हा एक वेगळा डिझाईन आहे. आणि अजून एक डिझाईन दाखवते तुम्हाला. ही एक डिझाईन आहे. तर हे दोन्ही पण आम्हाला छान असे स्वस्त मध्ये पडले. आणि हे असे तोडे घेतलेत देवीने, खूप छान डिझाईन आहे तोड्यांची. दोघींना सेम तोडे घेतलेत. अजून हा असा कंबरपट्टा घेतलाय. कंबरपट्ट्याची क्वालिटी अगदी छान आहे आणि म्हणजे जड आहे कंबरपट्टा. असे दोन घेतलेत आम्ही. असे दोन कंबरपट्टे घेतलेत दोघींना. त्यानंतर ही अशी पूर्ण भरगच्च गळा भरेन देवीचा असं एक गळ्यातलं घेतलंय. दोघींना सेम घेतलंय. हे भारी वाटणार आहे. पण ते आम्ही एवढं वर्ष कधी दागिने घेतले नव्हते, म्हणजे तरी पहिलंच वर्ष आहे म्हणले एकदाच काहीतरी करायचं. पण होते मला ज्या वेळेस गौऱ्या दिल्या होत्या त्यावेळेस मम्मीनी दिल्या होत्या मला, ते ज्वेलरी आम्ही भरपूर वर्ष घातली आणि ती अजून पण चांगली आहे ज्वेलरी. ती पण लावू आपण, पण यावेळेस जरा जास्त होणार आहे मला असं वाटतंय. नाही जास्त नाही होत, बरोबर होत. अजून एक गळ्यातले हे जी डिझाईन मे बी थोडी डिफरंट डिफरंट आहे वाटतं. डिफरंट थोडीशी वेगवेगळी दिली, म्हणजे इथला जो पट्टा आहे तो वेगवेगळा दिलाय. त्यानंतर ही अशी ठुशी घेतली सुंदर अशी. आणि हे सगळं 200-300 अशा रुपयामध्ये भेटलेलं आहे. फक्त आम्हाला हा कंबरपट्टा तेवढा महाग भेटलेला आहे. ही एक ठुशी. दुसरी ठुशी. हा साज वगैरे सुद्धा तुम्हाला 300-300 असे रुपयाला भेटतोय. कोल्हापुरी साज हा 300 रुपयाला, 350 रुपयाला एक पडतो. अजून ह्या अशा बांगड्या घेतल्या दोघींना. ह्या बांगड्या छोट्याच साईजने, पण ह्या अशा कड्यासारख्या आपण त्यांना घालू शकतो. दोघींना मी असे घेतल्यात. ह्यामध्ये अशा बांगड्या पण म्हणजे आधीच्या आहेत बांगड्या, तरी सुद्धा मी घेतल्यात. तर ह्या बांगड्यांमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं हे लावलं है ना. खूप सुंदर दिसत. आणि मी त्यांना पूर्ण ज्वेलरी घेतली. फक्त आता मला त्यांना पट्ट्या राहिल्यात खालच्या घ्यायच्या. पुढच्या वर्षी घेईल मी. ह्या वर्षी भरपूर खर्च झाला आमचा. असे कानातले घेतले दोघींना. असे दोघींना कानातले घेतले. ते कानातले पण स्वस्त पडले. हेच जर मी तुळशी बागेत घ्यायला गेले असते तर मला महाग पडले असते. ही एक जोडी 100 रुपयाला तरी दिली असती तुला. 100 रुपयालाच दिली मला एक जोडी. कुठे ही 120 रुपयाला तुला दोन्ही दिल्यात. 100 रुपयाला एक जोडी दिली. 120 रुपयाला दोन्ही दिले तुला ते.
मी दिलेत पैसे. अशी नथ घेतली आम्ही दोघींना पण सेम नथ घेतली आहे. ही अशी सुंदर अशी नथ आहे. तर ही सुंदर अशी नथ घेतली आहे आणि दोघींना सेम नथ घेतली आम्ही. वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये होते तिथे नथ, पण हे टिकली घेतली त्यांना. अजून काय घेतलं? अजून पिना, म्हणजे असे भरपूर छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी केली. सगळंच घेऊन आलो आम्ही येताना. हो, सगळंच घेऊन आलो. तर असं गौरीच आमचं आता साहित्य झालेलं आहे, तर अजून भरपूर काय आणायचं आहे आम्हाला. अजून बघू आता ते सगळं तुम्हाला फायनल व्हिडिओ मध्ये बघायला भेटल. अजून थोडंफार शॉपिंग राहिलंय, म्हणजे गौऱ्यांचं साड्या वगैरे राहिल्या. डेकोरेशनचं तर तुम्ही पाहिलंच असेल, त्याचं पण काम चालू आहे. आणि अजून थोडस घरात पण थोडस साफ करायला, जास्त नाही पण सोफे वगैरे साफ करायचे. अजून भरपूर काम आहेत आणि बघू आता होतंय तसं. पण ह्यामध्ये खूप म्हणजे मज्जा तर येते गणपती असल्या. 10 दिवस घरात खूप छान वाटतं आणि गौऱ्या असतात तेव्हा, गौऱ्या असतात तेव्हा अजून भरगच्च वाटतं. पण गौऱ्या गेल्यानंतर पण खूप खाली खाली वाटतं घर. तर तुम्ही सुद्धा या पाहायला जवळपास राहत असाल तर. ह्यावेळेस खूप छान असं डेकोरेशन करणार आहोत आम्ही. आणि गौरीचं तर खूप म्हणजे त्याची आधी वेगळीच एक्साइटेड आहे ते. तुम्हाला तुम्ही या, मी तर म्हणतो जे जवळ कोण राहिला असेल तुम्ही नक्कीच बघायला. मेन गोष्ट म्हणजे पहिला आम्ही खाली गणपती बसवत होतो, मेन जे घरात तळघर खाली घरात आईच्या इथे. मग आई म्हणलं आता तुझं घर झालंय, वरती बसू. मग आता वरती पहिल्यांदा आमच्या घरात म्हणजे गणपती पहिल्यांदा येणार आहे, त्यामुळे ती पण एक वेगळाच आनंद आहे आम्हाला. खूप आनंद आहे कारण की नेहमी खाली असायचं गणपती आमच्या समोर 24 तास नसायचे. आम्ही फक्त आरतीला किंवा गौरी गणपतीला काम करायलाच खाली असायचो आणि आरतीला असायचो. पण आता डोळ्यासमोर कंटिन्यू असणार तर ते वेगळाच एक आनंद आहे. पहिल्यांदा घरात येणार आहे. तर कसे वाटले दागिने तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असे काही स्वस्तात दागिने घ्यायचे असतील, जास्त घ्यायचे असतील, तर तुम्ही तुळशीबागेत न जाता तुम्ही रायवर पेठेत जावा, तिथे तुम्हाला स्वस्त भेटतील. स्वस्त कारण म्हणजे तिथल्या रेट पेक्षा थोडेफार पैसे कमीच होतात. तुळशीबागेत फिक्स रेट पण असतो आणि म्हणजे थोडस महागच आहे कारण की मी ज्यावेळेस तोडे पण विचारलेले तेव्हा मला महाग सांगितलेले. मग हे मला तिथे कमी रेटवर भेटले. आणि रविवार पेठेत पण तुम्ही फिरला तर बरं होईल कारण की तिथं सगळीकडे वेगवेगळे रेट आहेत. तुम्हाला जिथं कमी मध्ये पहिल्यांदाच गेलो होतो ना, आमचा असं गोह झाला की एकीकडे गेलो तर जिथून घेतले तिथं महाग भेटले. एवढं पण नाही महाग भेटलं, एवढं पण नाही. पण जर पुढे गेलं ना अजून कमी प्राइस मध्ये. तुम्ही जेवढे दुकान फिरसाल ना तेवढं तुम्हाला हर एक दुकानात वेगवेगळी प्राइस आणि वेगवेगळे कमी जास्त असं बघायला भेटेल. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर लवकर जावं, गणपती जवळ आलेत आणि गर्दी तर भरपूर असेल आणि रेट त्यांचे वाढतच असतात, त्यामुळे लवकर लवकर जावा. आणि तुम्ही पण शॉपिंग करा. आणि आमची शॉपिंग कशी वाटली ते पण नक्की सांगा. आमची म्हणजे देवीची शॉपिंग, आमची नाही, आमची म्हणजे आपण देवीसाठी. तर ही घालणार आहे कधीतरी, मला त्या दिवशी मला म्हटली कि मी देवीसाठी घेतले ना. हा, पण तू घालणार म्हणले नाही बघा. छान वाटतं खेळायचं नाही. चला मग बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जावं, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जावा आमचे. आणि व्हिडिओ कसे वाटतं ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बाय बाय. बाय बाय. बाय कर आधी कॅडबरी देते मी. हाय बोय घरात नाहीये.